म्हणजे परिस्थिती आहे आघाडीच्या आमदारांना नाही, फक्त शिंदे गट आणि फडणवीस यांच्या आमदारांना पैसे मिळाले. काही तुरळक तुरळक इकडे तिकडे मिळाले असते, पण यांनी तर बोर्ड लावलं होतं की नाही, नंबर कुठे आणले लावलं की नाही, पाच कोटी आम्हाला मिळत नाही आम्ही आमदार. म्हणजे तुम्ही उद्धव ठाकरे शिवसेनेचे नाही. तुम्ही जिकडं पाहिलात तिकडं एक इकडं एक तिकडं. अरे राजकारण सुद्धा थोडी फार तरी काहीतरी जे आहे नियम निष्ठा काहीतरी लोक स्वतःच प्रत्येक ठिकाणी स्वार्थ 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 म्हणत काय करणार. एक शब्द काढला तुम्ही कांद्या प्रश्नावर काय बोलत होतो. छगन भुजबळ 15 दिवस लढत राहिला गेला का कांदा. शेवटी लोकांना सुद्धा ऐकून ऐकून गेला का कांदा. म्हणलं करायचं का या कांद्याने आमच्या मतदारसंघाचा वांदा केला. का नाही तुम्ही बोलला, का नाही तुम्ही लढला. तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळ आहे ना, 10 वर्ष तुम्ही चेअरमन राहिलात ना, खाजगी मार्केट सुद्धा तुम्ही काढलं. तर काहीतरी जाणवलेला काहीतरी केलंय त्यांनी, ते केलंय काय मार्केट कमिटी वगैरे केली. आता ते खाजगी मार्केट सुरू होईल म्हणजे तुम्हाला हे ही कमिटी जे एपीएमसी ती संपवायची आणि तुमचे मार्केट चालू करायचे. त्या शेतकऱ्यांची त्या कष्टकऱ्यांची एपीएमसी तुम्हाला संपवायची आणि सगळं खाजगी मार्केट वळवायची. फक्त वरवडण्याचं काम तुम्ही करणार म्हणून आम्ही तुमच्या विरोधात आहोत. आणि माझी एक इच्छा त्याचा अनेक ठिकाणाहून तुम्हाला घालवणार. आता एपीएमसी मधून सुद्धा तुम्हाला घालवणार. पुढच्या सगळ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला नक्की घालवणार. आणि एकच माझी इच्छा आहे की आमदार केला ना तुम्ही माझ्या घरात उभे राहा. एकदा ती इच्छा पूर्ण करून द्या. पक्षांनी केलेला जो आहे निर्णय होता त्यावेळेस, पण तरी सुद्धा मी तिथे गेला झाली तर ठीक आहे. मी तुम्हाला एकच शब्द देतो की तुम्हाला लाच घ्यायचे गाडी देईल. आणि मी त्यांना हाऊसिंग बोर्डाचं चेअरमन केलं, लाच द्यायची गाडी दिली. मी माझा शब्द पुरा केला.